It's fine, it's fine, yeah. पेरेंटिंग रिलेटेड असं काही कंटेंट आम्ही नक्की होत किंवा सोडली कॉन्सेप्ट पाहिजेच आहे माझ्या अनुभव स्वतः वाटलेलं असतो त्याच्यानंतर माझ्याकडे मी अडॉप्ट केलेली आहे कॅट आणि मग ते कॅट अडॉप्ट करताना मी माझ्या वाईफचं जे अनुभव आमच्या आयुष्यात आहे त्याचं जे रिफ्लेक्शन आहे अनुभव करत सगळ्याच शहरात राहणारं जे जुळ आहे जे प्राणी पाळतात त्यांच्या अनुभवाच्या विश्वासाजवळ जाणं आहे तर त्याच्यामुळे एका अनुभवातूनच हा विषय आणि एक असं सोशल नेटवर्कच्या पद्धतीने आहे पेट्स म्हणजे आपण ह्युमन आणि ॲनिमल एकत्र आपण नेचरमध्ये को एक्झिस्टन्स कारण आपण आणि ह्युमन शेतावरचा कुत्र असतो त्याच्यामध्ये मांदरे असतात मांच्या त्याच्यानंतर शेळी असते त्याच्यामुळे मला असं वाटतं की पाळीव प्राणी हे कायमच आपल्यासोबत जेव्हापासून डोमेस्टिकेट झाला म्हणतो ना शेती करायला लागला तर तेव्हापासूनच कुत्र माणसाचा मित्र आहे तर हा जुना सगळा विषय मांडायचा होता म्हणून भेटतो प्राणी निवडण्याचे प्रोसेस बद्दल खूप काळजीपूर्वक करायची प्रोसेस होती कारण मला असं नको होतं की प्राणी म्हणजे असं येतात आणि सर्कसमध्ये हे करतात तसं नको की येऊन बसले मग गेली मग आले मला इंट्रॅक्शन पाहिजे होतं जसं आपलं ह्युमन इंट्रॅक्शन घडतं आपलं पेट्सं आणि मला म्हणूनच कसं ॲक्ट झालं होतं की त्याचं आणि सई दलित उदाहरण केलं सई म्हणाली आपण ज्या मुलं झाल्या तर तिच्याबरोबर एकत्र आणि मला त्यांनी मित्र बऱ्याच वर्षांत बेसिकली मी जे म्हणतो की माझ्या लग्नाचा भाग आहे तर ही सगळी गोष्ट यांनी खूप जळून पाहिली त्याच्यामुळे ही गोष्ट समजू शकणारे हे माझे दोन मित्र होते ॲक्टर्स आणि दुसरी गोष्ट मी म्हणालो होतो की तुम्ही पेट्सोबत ॲक्टिंग करायच्या रिलेशन बिल्ड करायचं लोक शूटिंग करायचं यासाठी तुम्ही मिळत त्यासाठी मी दोघं तयार होते सर त्याच्यामुळे हे दोन्ही कास्टिंग असेच झालं आम्ही कॅटचं कास्टिंग म्हणजे एक कीटक होत होतो नाव आहे त्याचं आणि हा विंकू त्याचं खरं नाव बळी आहे तर त्याचं पण हा पहिला मोठा कंटेंट आहे त्याची ओळख झाली मग 14 महिन्यांचा होता सो त्याचं आणि आमच्या सगळ्यांची अशी मैत्री झाली आणि आम्ही बऱ्याच प्राण्यांना भेटायचो मी भेटायचो मग सैनिकला न्यायचो भेटायला आणि ह्याच्यासोबत आमचं एक असं असतं ना म्हणजे सुरू जोडतात कोणासोबत तरी एखाद्या माणसासोबत जोडतात तर एका प्राण्यासोबत जोडतात तर कसं आमचे बडीसोबतचे सुरू जोडतात त्याची मैत्री झाली मग आम्ही ठरवलं की नाही या गोष्टीतला बेंकू हा बडीच असेल आणि बप्पूचं असं आहे की योगावरी एक छोटं किटन आणि बप्पू भारताची प्रेमात पडले सगळे लोक आणि बप्पू रिहर्सलला पहिल्या जेव्हा आली होती तेव्हा ती स्वतःहून जायच्या मांडीवर गेली आणि मांडी जाऊन झोपून गेली त्याच्यावर तिथे असं पटकन बॉम्ब तयार झालं आता सध्या बप्पूला अडॉप्ट केलेलं आहे बप्पू आता मोठा झाला त्याचं नाव बप्पू आम्ही ठेवलं आहे जमली किती भाषा
सो पेटपुराण ही मुख्यतः मराठीतमधील सुरू आहे. सहा भाग आहेत तिथे. हा पहिला सीझन आहे. दुसरा सीझन पण आम्ही ठरवतो त्याच्यासाठी आहे. आणि मराठी व्यतिरिक्त पेटपुराण हिंदी मल्याळम तमिळ कन्नडा बंगाली याच्यामुळे मराठी व्यतिरिक्त आणखी सहा भाषांमध्ये सहा तारखेला सहा मिळत नाही. नाही, ओ टी डीमध्ये जे काही विनोद भाषक ते कंटेंट डेव्हलप करून हे करतात. आणि पेटपुरा ग्रंथांचं वैशिष्ट्य असं आहे की जरी आम्ही हे मराठीत दृष्टिकोन बसलो तरी हा विषय युनिव्हर्सल आहे. पाळीव प्राणी आणि त्याचा लागणारा तुम्हाला गळा ही गोष्ट आहे, ही युनिव्हर्सल गोष्ट आहे. याच्यामध्ये भाषा प्रांत याच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे. म्हणून आम्हाला फार आनंद आहे की एकाच वेळी पाच ते सहा भाषेमध्ये शेवटी प्राण्यांसोबत तुम्हाला नातं जेव्हा तयार करत असतो तेव्हा तुम्हाला भाषा लागत नसते. सो मी यापूर्वी पण एक वेबसिरीज केली आहे, ती मराठीतली बिग बजेट वेबसिरीज होती. डेट विथ सई असं नाव आहे. ती झी फाईव्ह टाकलं. झी फाईव्ह इज फर्स्ट बिग बजेट वेबसिरीज. आणि त्याच्यामध्ये सई गॅस सई होती. आणि त्याच्यामध्ये मराठी फिल्म इंडस्ट्रीतील भरपूर जणांनी गेस्ट अपिअरन्स केले होते. रवी जाधव, आम्ही वाम, ललित होता त्याच्यामध्ये. सो मला ही स्पेस फार पर्सनली आवडते. कारण तिथे तुम्ही प्रयोग करू शकता, वेगवेगळे नवे नवे प्रयोग करू शकता. आणि तुम्ही जितके इंटरेस्टिंग प्रयोग कराल तितका तो प्रेक्षक बघणार आहे. तर त्याच्यामुळे ह्या ओ टी टीच्या स्पेसमध्ये ही मजा आहे की आपण नवीन नवीन गोष्टी ट्राय आउट करू शकतो आणि तसा बघणारा प्रेक्षक थँकफुली आपल्याला आहे. शिवाय तो एका भाषेपुरता मर्यादित नाही. जसं उदाहरणार्थ आता आपण काही कोरियन वेब सिरीजमध्ये फेमस झाले होते. आता ते कोरियन आहे भाषा, पण आपण ते प्रयत्न लोक बघतो. तसंच मराठी वेब सिरीज पण आता मी दिसतो की तेव्हा इतर भाषेतही किंवा भारताबाहेर पण रिलीज झाली होती. लोकांनी मला असं वाटतं की इंटरनेट आज घराघरात आहे, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, प्रत्येकाकडे इंटरनेटवर मिळणारं कंटेंट पाहिजे तिथे पोहोचू शकतो. ही क्षमता या माध्यमात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मराठीमध्ये आपल्याकडे कायमच कंटेंट इज द किंग. आपल्याला लिटरेचर असू दे, आपली नाटक असू दे, सिनेमा असू दे. तर ह्याच निमित्ताने आता मराठीचं कंटेंट करायला आपल्याला मिळते. तेव्हा मला असं वाटतं की आपल्याकडे कुठली ऑपॉर्च्युनिटी आहे हे सिद्ध करण्याची. की येस, मराठी नाही मी एक प्रोडक्शन चालू झालेलं आहे. आणि एक आणखी एक इंटरेस्टिंगली महाराष्ट्राची एका मराठी त्याचं लिखाण संपत आलेलं आम्ही शूटिंग करतो. आणि एक हिंदी वेब सिरीज आमच्या वर्षी शूटिंग होईल. ती पण इंटरेस्टिंगली जरी भाषा हिंदी असली तरी ती महाराष्ट्रामध्ये घडणारी गोष्ट आहे. थोडीशी मजेदार आहे, वेगळा जॉनर आहे. मला वेगवेगळ्या पद्धतीची शैली जी असते त्याला पण जॉनर लागतो. जसं पेटपुराण आहे, पेट हा जॉनर एक्सप्लोर झालेला नव्हतो. तसा एक वेगळा जॉनर एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सर. पेटपुराण नक्की बघा. सहा महिना. थँक्यू.